फ्रान्सची राजधानी पॅरिस हे युरोपमधलं सर्वात मोठं आणि विकसित शहर आहे. आयफिल टावर, द लुव्र, आर्क दे ट्रियॉम्फ आणि नॉतरडाम चर्च ह्या ऐतिहासिक वास्तूंमुळे पॅरिस हे जगातील सर्वात मोठं पर्यटन स्थळ आहे. पॅरिस पॅरिस म्हटलं की पहिल्या डोळ्यासमोर काय येतं असं विचारण्याची खोटी ही उत्तर तयार असते, अर्थात आयफिल टावर. लव्ह बर्डचं फेवरेट डेस्टिनेशन असणाऱ्या फ्रान्समधील पॅरिस शहरातील हा आयफिल टावर केवळ प्रेमी युगलांनाच नाही तर प्रत्येक जनरेशनला आपलासा वाटतो. आयफिल टावर जगप्रसिद्ध उंचच उंच मनोरा जो बांधलाय फ्रेंच आर्किटेक्ट अलेक्झांडर ग्युस्ताफ आयफिल यांनी. त्यांच्याच नावाने ओळखू जाणारा हा मनोरा 1987 ते 1989 दरम्यान उभारला गेला. 1989 साली पॅरिसमध्ये पॅरिस एक्झोजिशन हे जागतिक प्रदर्शन भरणार होतं आणि त्यासाठी प्रवेशद्वार म्हणून आयफिल टॉवर बांधला गेला. त्यावेळी त्याची किंमत 10 लाख कोटी डॉलर्सपेक्षा अधिक होती. 1929 पर्यंत आयफिल टावर हा जगातील सर्वात उंच मनोरा म्हणून ओळखला जायचा. 304.8 मीटर उंचीच्या आयफिल टावरचा पाया 100 चौरस मीटर आहे. संपूर्ण लोखंड व पोलादात घडवलेला हा टॉवर पर्यटन प्रेमींसाठी आजही कुतूहलाचा विषय ठरतो. अंदाजे 7,300 टन वजनाच्या आयफिल टावरचे लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकी 26 चौरस मीटर क्षेत्र मर्यादा असलेल्या 4 स्तंभांवर हा मनोरा उभा आहे. लोखंडी जाळीकाम केलेल्या या 4 स्तंभांचे अंदाजे 189 मीटर उंचीपर्यंत वर जाऊन पुढे एकमेकांमध्ये मिसळून एकच टोक तयार झालंय. आयफिल टॉवरच्या सफरीसाठी जिन्यासोबतच 3 लिफ्ट्स अवेलेबल आहेत ज्या एकाच वेळी 63 व्यक्तींना टॉवरमधील विविध स्टेशन्सची म्हणजेच लॅबोरेटरी, हवामान केंद्र, रेस्टॉरंट्स आणि मुख्य आकर्षण असणारे मनोऱ्याचे शिखर पाहण्याची संधी मिळवून देतात. दरवर्षी लाखोच्या संख्येने टुरिस्ट आयफिल टॉवरला भेट देतात. या टॉवरवरून दिसणारा पॅरिसचा नेत्र सुखद नजारा, आयफिल टॉवरची रोषणाई आणि लाईट शोजचा आनंद लुटण्यासाठी एकदा तरी आयफिल टॉवरला भेट देणं इट्स अ मस्ट. पॅरिस शहराला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. लव्ह बर्ड्सचं डेस्टिनेशन असणाऱ्या पॅरिस शहराचा आयफिल टावर केवळ प्रेमी युगलांनाच नाही तर प्रत्येक जनरेशनला आपलासा वाटतो. युरोपियन देशांमध्ये फिरत असताना आपल्याला प्राचीन चर्चेस अनेक ठिकाणी बघायला मिळतात. या चर्चेसची रचना, अतिभव्यता आणि रेखीव सौंदर्य हे सगळंच आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतं. पॅरिसमधली आणखी एक हिस्टॉरिक मॉन्युमेंट म्हणजेच नॉतरडाम चर्च. हे युरोपमधील सर्वात उंच आणि सुंदर चर्च आहे. गॉथिक शैलीद्वारा बांधण्यात आलेल्या या वास्तूकडे पाहताना प्रत्येक इंच इंच वास्तू सौंदर्याचा साक्षात अनुभव देतो. इथली वास्तुरचना, विलोभनीय सजावट आणि आर्किटेक्चरल डिझाईन्स फॅब्युलस आहेत. ख्रिश्चन धर्मप्रसार करणारं राजनैतिक तसेच सांस्कृतिक महत्त्व नॉतरडाम चर्चमधून पाहायला मिळतं. नॉतरडामचे उंच टावर, कमानीदार शिखर, तिथल्या रंगबिरंगी काचांच्या खिडक्यांनी आणि विविध मूर्तींनी आपलं मन मोहून जातं. नॉतरडाम हे कॅथेड्रल खरं मध्ययुगीन काळातली शान आहे. त्याला तब्बल 100 वर्ष पूर्ण झाली. या चर्चमध्ये प्राचीन काळापासून राजनैतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जायचे जे आजही मोठ्या प्रमाणात इथे होताना दिसतात. या चर्चवर असणारे घड्याळ हेही खूप आकर्षक आहे. चंद्रकार फिरणारा या घड्याळाचा काटाही सौंदर्यपूर्ण आहे. 14व्या शतकात रोमन साम्राज्यात हे घड्याळ बसवण्यात आले. संध्याकाळी 7 वाजता होणाऱ्या या घंटेनंतर या चर्चमध्ये गायन वादनाचा कार्यक्रम होतो
जो आजही खूप फेमस आहे. नॉटरडाम चर्च पाहिल्यानंतर पॅरिसमधलं आणखी एक ऑथेंटिक कॅथीड्रल म्हणजेच सॅक्रेकॉर चर्च. पॅरिस सेक्रेट हार्ट हे सामान्यतः सॅक्रेकॉर बेसिलिका म्हणून ओळखलं जातं. रोमन कॅथोलिक चर्चच्या रचनेप्रमाणेच लहान दुतर्फा खांबांची रांग आणि अर्धवर्तुळाकार चकचकीत पांढरा घुमट असलेलं हे प्राचीन लांबट आकाराचं कॅथेड्रल आहे. हे चर्च पॅरिसच्या सर्वात उंच टेकडीवर आहे. सॅक्रेकॉरची स्थापना साधारण 1870 झाली. मधल्या काळात झालेल्या युद्धाचा परिणाम ह्या चर्चवरही झाला. पॅरिसच्या मुख्य बिशप यांनी ह्या चर्चच्या बांधकामाला सुरुवात केल्यानंतर तो गुन्हा असल्याचं म्हणत कम्युनिस्ट लोकांनी बंडखोरी केली. त्यावेळी मुख्य बिशप यांनासुद्धा या युद्धात हुतात्मा व्हावे लागले. या चर्चचं बांधकाम पॉल अबेड यांनी केलं. या बांधकामाला सुमारे 7 दशलक्ष फ्रेंच फ्रँक इतका खर्च आला. या चर्चची रचना रोमन शैलीची आहे. या चर्चची घंटा 19 टनची आहे आणि या चर्चच्या मध्यभागी एक गार्डन बनवण्यात आले. ही एक क्राइस्ट धर्मातील सर्वश्रेष्ठ कलाकृती म्हणून ओळखली जाते. इट इज इंडीड अ सिग्निफिकंट हिस्टॉरिक लँडमार्क इन पॅरिस. मित्रांनो, मी आता उभा आहे पॅरिसच्या आणखी एका ऐतिहासिक वास्तू समोर. नेपोलियनच्या विजयाचं प्रतीक मानलं जाणारं आर्क दि ट्रियम्फ. आर्क दि ट्रियम्फ ही एक पॅरिस मधील ऐतिहासिक वास्तू आहे. नेपोलियनच्या विजयाचे प्रतीक मानलं जाणाऱ्या या आर्कचं विशेष महत्व आहे. खर तर हा एक मोठा दरवाजाच आहे. जगातील सर्वात मोठं गेट मानलं जाणार आर्क दि ट्रियम्फ पॅरिस मध्ये टुरिस्टचा फेवरेट स्पॉट आहे. जगातील सर्वात मोठा गेट असल्याचं त्यांनी दावा केलाय. 1806 झालेल्या युद्धात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला, त्याचंच प्रतीक म्हणून आर्क दि ट्रियम्फ बांधला गेला. फ्रान्समध्ये पॅरिस शहरातील आर्क दि ट्रियम्फ हे पर्यटकांचं सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. पॅरिसच्या आयफिल टॉवर इतकीच प्रसिद्धी आर्क दि ट्रियम्फला मिळाली. खरंच हे भव्य मॉन्युमेंट बघून मला गेटवे ऑफ इंडिया किंवा इंडिया गेटची आठवण आली. चार्ल्स दि गॉल याच्या मध्यभागी असलेल्या आर्क दि ट्रियम्फला पश्चिमेकडून स्प्लेंडर्स लावलेले आणि या आर्कच्या बाजूला एक सर्वकालिक ज्योत सतत तेवत असते. तसेच इथे एका अज्ञात सैनिकाची कबर सुद्धा आहे. आर्क दि ट्रियम्फवर चढण्यासाठी जिने तसेच लिफ्ट ही आहे. तिथे वरच्या मजल्यावर एक म्युझियम आहे जिथे पॅरिस फ्रेंच क्रांतींचे सुंदर व ऐतिहासिक पॅनोरमाचे काही क्षण आहेत. माफक शुल्क असणाऱ्या आर्क दि ट्रियम्फला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. फ्रेंच राजक्रांतींचे युद्ध वर्णन आणि आश्चर्यकारक पुतळ्यांमुळे आर्क दि ट्रियम्फला टुरिस्ट प्रचंड गर्दी करतात.